मीरा जगन्नाथनी ज्या प्रकारे तोंडावरती पावडर मारली ज्या प्रकारचे टोमणे मारले ते टोमणे मीरा जगन्नाथनी स्वतः सहन करून दाखवावे डोळ्यात जाते पावडर डोळ्यात जाते पावडर आग होते का नाटकं करू नका अरे म्हणजे तू डोळ्यात पावडर मारणार आणि परत विचारणार आग होते का म्हणजे तू एकटंच खात नाही तुलाही खायला लागतं ना मीरा एक दिवस जेवण कमी पडले तर तू स्नेहा वाघ बरोबर किती वाद घातला होता मी तर म्हणतो हिला फुटेज दाखवाच या गोपूगोपूला फुटेज दाखवा नमस्कार मित्रांनो ऑल इन वनच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बिग बॉसचा आजचा एपिसोड म्हणजे काल जो इंटरव्हल झाला होता त्याच्यानंतर पिक्चर पूर्ण झाला असाच मला वाटेल खरं तर हा इंटरव्हलच झालेला आहे पुढची टीम अजून यायची आहे आणि गेम खेळायचे आहे तरीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्र हा विशाल आणि विकासला सपोर्ट करतोय आणि आज त्यांचा गेम त्यांनी जिंकून दाखवला त्यामुळे या फिल्मचा एंड झाला असं मला वाटतंय मित्रांनो काल जिथून टास्क संपला होता तिथूनच सुरू झाली आणि टॉर्चरचं जे लिमिट होतं जे प्रमाण होतं ते खूप 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 मोठ्या प्रमाणावर वाढलं ज्या प्रकारे मीरा आणि गोबो गोबुने शब्द प्रयोग केले त्यांचे शब्द बघून फक्त एकच वाटत होतं की दोन बायका आणि फजिती ऐका मित्रांनो एक टास्क होता त्या टास्कमध्ये तुम्हाला समोर दोन बसलेले जे व्यक्ती आहेत त्यांना उठवायचं होतं त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की डोळ्याला इजा होईल किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला इजा होईल अशा गोष्टी करायच्या नाही आहेत मग तुम तुम्ही काय केलं तुम्ही पावडर घेतली आणि जाणून बुजून चेहऱ्यावरती मारली पाण्याने जे आहे ते जय एवढ्या प्रेशरने मारत होता जेणेकरून त्या पाण्याने इजा होईल एका पॉईंटला तर त्यांनी विशालला मग फेकून मारला आणि सांगितलं की माझ्या हातातून सुटला म्हणजे तुम्ही टास्कसाठी समोरच्या व्यक्तीला टॉर्चर करत नव्हता तर त्यांना इंजर्ड करण्याचं तुमचं प्लॅनिंग होत ही गोबो गोबो एका पॉइंटला विकासला बोलते की कुडकुड्याची ऍक्टिंग करू नको ऍक्टिंग खूप चांगले करतो तू तु, तुला काही झालेलं नाहीये अरे गुबू गुपू तुला खेळण्याच्या नादामध्ये त्या टास्क खेळण्याच्या नादामध्ये तुला हे समजत नाही आहे का की तू बाबा त्याच्यावरती हजार लिटर पाणी ओतलं असेल जर का हजार लिटर पाण्यामध्ये तुला बुडवून ठेवलं तर तुला काय वाटेल तुला कुडकुडणार नाही का गुबु का त्या पुरुषाला तुम्ही एवढं हिणवता आणि एवढ्या खालच्या दर्जाला जाऊन फिणवता फक्त टास्क जिंकण्यासाठी त्याच्यामुळे तुमचं कॅरेक्टर बाहेर दिसत नाही का मीरा जगन्नाथनी ज्या तुम्ह प्रकारे तोंडावरती पावडर मारली ज्या प्रकारचे टोमणे मारले ते टोमणे मीरा जगन्नाथने स्वतः सहन करून दाखवावे जर का मीरा जगन्नाथला सोनालीने एवढ्या खालच्या दर्जाला जाऊन जर का टोमणे मारले एवढ्या खालच्या दर्जाची भाषा वापरली तर ती तिला सहन होईल का ही गुबू गोबू प्रत्येक वेळेस बोलते की तू कुडकडण्याची ऍक्टिंग करतो तुम्हाला जमतच नाही तुमची लायकीच नाही बर बिग बॉसच्या घरात यांची लायकीच नाहीये तर यांना बिग बॉसने बोलवलं का गुपू गुबु गुपू या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते का हम्म तू आतापर्यंत किती शो केलेत गुपूकुबू गुबु एक दोन तीन चार ह्या घरामध्ये अशी बरीच लोक आहेत त्यांनी पाच पाच सहा सहा दहा दहा पंधरा पंधरा शो केलेत त्यांनी कधी कोणाची लायकी नाही काढली तू पहिल्याच तासला लायकी का काढली गुपू गुपू आणि तू गेम खेळण्याच्या नादात हे का विसरून जाते की समोर बसलेला जो व्यक्ती आहे तो आधी माणूस आहे नंतर तो या गेममध्ये पार्टिसिपेट करणारा सदस्य आहे जर का तुम्ही माणूस की सोडून अशा प्रकारच्या नीच दर्जाचा गेम खेळत असाल तर ऑडियन्स तुम्हाला नावं ठेवणारच तुम्हाला शिवे देणारच आज दिवसभर सोशल मीडियावरती या गुपुगुपूला बाहेर काढा हाकलून द्या अशी मोहीम राबवली जाते लोकांकडून याला कारण स्वतः गुबुगुपूस आहे किती खा किती खालच्या दर्जाचा गेम खेळायचा किती खालच्या दर्जाचा म्हणजे तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की तो डोळ्यात जाईल अशी गोष्टी करू नका तर तुम्ही ती पावडर डोळ्यावरतीच मारत होता आणि वरून कसं होते डोळ्यात जाते पावडर डोळ्यात जाते पावडर आग होते का नाटकं करू नका अरे म्हणजे तू डोळ्यात पावडर मारणार आणि परत विचारणार आग होते का उद्या जर का तू तिथं बसली बु बुलेटवरती आणि तुझ्या डोळ्यात एखाद्याने पावडर मारली साबण टाकला आणि तुला विचारलं तुझ्या डोळ्याची आग होते का तर तुझं उत्तर काय असेल गुबु गुबू तो असं बोलशील का मला खूप मजा वाटते अजून पावडर टाका मला तर खूप आनंद होतोय अजून साबण लावा हा जय आहे जय काल त्याला म्हटलं होतं तो माकड चाळे करतो आज तर त्यांनी पूर्ण हद्दच पूर्ण करून टाकली म्हणजे ज्या प्रकारे तो मग घेत होता आणि पाण्याचं प्रेशर मारत होता मारत होता मारत होता तुला असं कळलंच होतं की आता हा विशाल आणि विकास इथून हालणार नाही म्हणून तू सरळ सरळ त्यांना पाणी मारत होता फेकून मारत होता एका पॉइंटला तर तुझ्या हातातून मग सुटला समोरच्या व्यक्तीला लागला तरी सुद्धा तुम्हाला काय फरक नाही पडत नाही नाही चुकून झालं चुकून झालं गेम खेळा फेअर गेम आहे तो उत्कर्ष शिंदे संचालक झाला होता त्यांनी एकदाही अडवलं नाही आहे तो प्रेशरने पाणी टाकत होता तर बरं उद्या तुम्हीही बसणार आहे तुमच्या वेळेस या अशा गोष्टी होणारच आहेत म्हणजे जर का तुम्ही एक गोष्ट केली असेल तर तुम्हाला दहा गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत हे तुम्हाला का कळलं नाही बरं तुम्ही आता बिग बॉसच्या घरात येऊन म्हणताय की आम्ही केलं म्हणूनच घरात शांतता आहे आमच्यामुळेच घरामध्ये सगळी कामं होतात आहे पण ऑडियन्स बघतोय ना बाहेर तुम्हाला बघून असं कुठेही वाटत नाही की तुमच्याचमुळे बिग बॉसच्या घरात काम होत आहेत उलट असं वाटतंय की तुम्ही ह्या बिग बॉसच्या घरात फक्त राडे करताय काम तर समोरचाच ग्रुप करतोय आज एक गोष्ट स्पष्ट सिद्ध झालेली आहे मित्रांनो की मीरा आणि गुबुगुबू हे जे दोन कंटेस्टंट आहेत हे फक्त बिग बॉसच्या घरात भांडण करण्यासाठी आलेले आहेत यांना ना बिग बॉसच्या घरात येऊन गेम खेळायचं आहे यांना बिग बॉसच्या घरात येऊन लोकांची मनं जिंकायचेत यांना फक्त गोंधळ घालायचा आहे राडा करायचा आहे फक्त कशासाठी कॅमेरे त्यांच्याकडे येण्यासाठी एकदा का कॅमेरे त्यांच्याकडं आले की त्यांना असं वाटतंय की आम्ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार नाही आणि बिग बॉसचा गेम असाच खेळला जातो या मीरा आणि गुबुगुबोसाठी एक मी गोष्ट सांगेन बिग बॉस अकराचा जो सीझन होता हिंदीचा त्यामध्ये शिल्पा शिंदे नावाची कंटेस्टंट होती तिने एक टास्क न खेळता हा गेम शो जिंकला होता तिने कोणत्याही टास्कमध्ये असं पार्टिसिपेट केलं नव्हतं तरी सुद्धा ती गेम जिंकली होती कारण प्रेक्षकांनी तिला पसंत केलं होतं जर का प्रेक्षकांच्या मनावरती राज करायचं असेल ना तर असे माकडचा करणं बंद करा आणि लोकांना टॉर्चर करणं बंद करा तेव्हा प्रेक्षक तुम्हाला पसंत करतील नाहीतर अशीच टोपण नाव पडतील गोपू गोपू मीराला अजून काहीतरी नाव पडेल आणि लोक तुम्हाला चिडवाय लागतील ला आणि लोक तुमचा एवढा तिरस्कार करतील आणि तुम्हाला सांगतील की तुम्ही घराच्या बाहेर जा मित्रांनो त्याच्यानंतर डायनिंग टेबलवरती राडा झाला डायनिंग टेबलवरती याच्यावरती राडा झाला की कोण कधी काम करणार फक्त विकास एवढंच बोलला की बाबा तू प्रत्येकाला ड्युटी नेमून दे की कोणी भांडे घासायचे कोणी स्वयंपाक करायचे तर या गोष्टीवरती एवढा वास झाला की प्रत्येकजण म्हणलं की बाबा रोज कोणीतरी मदत करेल अरे का जर का तुम्ही पंधरा लोक आहेत तर प्रत्येकाने काम काय नेमून घेत नाहीत मग याच्यामध्ये विकास का चुकीचं बोलत होता विकास अजिबात सुद्धा चुकीचं बोलत नव्हता फक्त तुम्हाला राडे करायचे होते म्हणून तुम्ही हा मुद्दा उचलून धरला की बाबा प्रत्येकाने मदत करा प्रत्येकाने मदत करा अरे असं नसतं रे काही ज्याचं काम आहे त्याने करा संपला विषय याच्यामध्ये मदत बिदत हा विषय नंतरची गोष्ट येते ना अजून एक गोष्ट मित्रांनो ज्यावेळेस एखाद्या एखादा व्यक्ती आपलं स्वतःचं मत मांडत असेल त्याला काय वाटतं तो समोर त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असेल त्याच वेळेस त्याच वेळेस हे मीरा आणि काहीतरी गोष्ट काढते आणि वाद निर्माण होईल अशा गोष्टी करते म्हणजे विकास उत्कर्षाला काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करत होते तर यावेळेस लगेच गुप्ब मध्ये बोलली आणि लगेच हि मीरामध्ये बोलली आणि वादाला तोंड फुटलं मग तो वाद काय थांबतच नाही ह्यांची बडबड आणि ह्यांचे ह्या सगळा गोंधळ ऐकून असं वाटलं की जत्रा भरली जत्रा आणि जत्रेत तरी कमी गोंधळ असतो एवढा ह्या दोनच व्यक्ती बिग बॉसच्या घरात गोंधळ घालत आहेत याच्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं की विशाल जो आहे तो बोलला बोल की माझा हात दुखत आहे त्यामुळे मला कणिक मारता येत नाही त्यावर मीरा बोलते की तू टास्क खेळताना तुझा आता हात दुखणार नाही का जर का एखादी व्यक्ती रोजच कणिक मरते आणि खरंच त्याला टास्कमध्ये इजा झाली असेल आणि आज त्याची इच्छाच नाही आहे कणिक मारायची तर तू त्याला जबरदस्त करणारी कोण आहे कोण आहे मीरा जगन्नाथ तू विशाल असं बोलणारी त्याच्या हाताला इजा झाली म्हणून तो बोलतोय ना आज मला जमणार नाही बरं घरामध्ये तू एकटाच खात नाही तुलाही खायला लागतं ना मीरा एक दिवस जेवण कमी पडले तर तू स्नेह वाघ बरोबर किती वाद घातला होता मग आज जर का त्याच्या हाताला इजा झाली तर स्वतः कामं करा स्वतः जेवण बनवा तवं समजेल ना की कनेक मारण्याला किती त्रास होतो चपाती बनवताना किती त्रास होतो त्यानंतर मित्रांनो सगळ्या शेवटचा मुद्दा झाला ह्यांनी कचरा लपवून ठेवला प्रत्येक जर आता उद्याच्या टास्कची तयारी करत आहे वस्तू लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय दादू आपल्यापर्यंत प्रयत्न करतोय आणि या सगळ्यांनी मिळून स्टोअरूममध्ये कचरा लपवून ठेवला बरं विकास स्पष्ट सांगतोय दरवाजात उभा राहून की मला आतमध्ये बघायचं बघायचंय काय केलंय तुम्ही आणि मला स्टोअर रूममध्ये जाऊ द्या तर स्नेहा आणि मीरा मॅडमनी दरवाजा अडवून ठेवला तो स्पष्ट बोलला की आ, मी दरवाजा ढकलून सुद्धा आतमध्ये जाईन तुम्ही बाजूला पण ह्यांनी कचरा आतमध्ये ठेवला होता ह्यांना त्याला कचरा द्यायचा नव्हता म्हणून ह्यांनी काय याला जाऊन दिलं नाही मग याने जबरदस्ती धक्का देऊन तो आतमध्ये गेला आणि त्याने कचरा घेतला त्याच्यानंतर यांनी जो राडा केला आहे की तू आम्हाला ढोकलूनच आतमध्ये गेला आणि तू आम्हाला हातच कसा लावला आणि धक्काच का दिला म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं बाजूला व्हा मला आतमध्ये जायचं आहे तुम्हाला लागू शकतं मला आतमध्ये जाऊ द्या जा, तुम्ही दरवाजा अडवून ठेवला मग एखाद्याला खरंच आतमध्ये जायचं होतं दरवाजाला धक्का देऊनच आतमध्ये जाणार ना मग त्याने काय करायला पाहिजे नव्हतं तुम्ही आतमध्ये जाऊन देत नाही म्हटलं मी जातो आणि बसतो फक्त ना इकडे मीरा गोपो गोपू आणि स्नेहा मॅडमच गेम खेळायला आलेत आम्ही फक्त इकडे माझ्या बघायला आलोय बरं तुम्ही मला दरवाजाच्या आतमध्ये जाऊन देत नाही ना मग मी जातच नाही आत आतमध्ये त्याने असंच बोलायला पाहिजे नव्हतं ना अरे थोडं तरी थोडं तरी बघा रे स्वतःला आरशामध्ये पहा कशा वागतोय जर का तुम्हाला प्रेक्षकांच्या जा मनात जागा करायची आहे ना तर ह्या या सगळ्या गोष्टी करणं बंद करा गोबो गोबो मीरा मॅडम आणि स्नेहा मॅडम जर का तुम्ही अशाच वागत राहिला तर काय होणार आहे स्नेहा वागला मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तो आविष्कार आल्यापासून तुझ्याविषयी एकही वाईट गोष्ट बोलला नाही आहे तो तुला कधीही काही बोलला नाही आहे बिग बॉसच्या घराची गोष्ट करतोय बिग बॉसच्या घराबाहेरचं मला माहीत नाही जेव्हापासून तो बिग बॉसच्या घरात आलाय तेव्हापासून तुला त्यांनी अजिबात त्रास दिला नाही आहे पण तू प्रत्येक वेळेस त्याला टोमणे का मारत असते बरं हे टोमणे मारून तू काय सिद्ध करते की आविष्कार खूप वाईट माणूस आहे पण प्रेक्षक बघतात आहे तुझ्या पर्सनल आयुष्यात ज्या काही गोष्टी झाल्या असतील त्या गोष्टी त्याने तरी स्वतःहून आतापर्यंत प्रेक्षकांसमोर आणल्या नाहीत ना मग तू त्याच्याशी वाद घालून त्या गोष्टी उकरण्याचा का प्रयत्न करते स्नेहा तुला हे करायचं आहे का की आविष्कार बरोबर वाद घालून तुला कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची आहे आणि आतमध्ये राहायचं बिग बिगबॉच्या घरात तो आविष्कार आतापर्यंत तुझ्याविषयी काहीच बोलला नाही मग तू का एवढा इशू करते का करते एवढा इशू बरं स्नेहाचा आणि जो विकासचा वाद झाला त्याच्यामध्ये ही गुपू गुपू म्हणते जाऊन फुटेज बघ आम्ही काहीच केलं नाही जाऊन फुटेज बघ मी तर म्हणतो हिला फुटेज दाखवाच या गोबो गोबूला फुटेज दाखवाच मांजरेकर सरांनी शनिवारी हिला फुटेज दाखवायच पाहिजे आणि मग तिला दिसेल की ती स्वतः कशी वागते अरे हे सगळं बघितल्यानंतर तिला चक्कर येईल चक्कर स्वतःलाच अशा अवस्थेत बघून तिला असं वाटेल की काय झालं यार मला नक्की मी अशी का करते मला वेळ लागले की काय अरे फुटेज बॅगा म्हणजे काय अरे प्रेक्षक बघतोय सगळ्यांना दिसतंय की तुम्ही किती साळे करताय आणि तुम्ही दुसऱ्याला सांगा फुटेज बॅगा फुटेज बघा आम्ही काहीच केलं नाही तर मित्रांनो बरंच बोलण्यासारखं आहे बोलल तेवढं कमीच आहे कारण यांनी या गोष्टी केलेल्याच आहेत पण मला यामध्ये एक गोष्ट आवडली मित्रांनो मिनल शाह आणि परफेक्ट गेम खेळायला आहे सूर्यकादाईंचा अजून तळ्यात मॅच चाललेला आहे सोनालीला बूस्ट करण्याचं काम विशाल करतो आहे आणि विशाल आणि विकासने जो गेम खेळला आहे तो एकदम कडक आहे शेवटी हे लोक बोलूनही दमले आणि पाणी टाकूनही दमली एका बाजूला जाऊन बसली आत्ता विकास खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट मला या घरात दिसतोय विशाल खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट दिसतोय आणि जी उत्कर्षाची टीम आहे ते पूर्णपणे वीक झालेली दिसते प्रेक्षकांच्या मनातूनही आणि गेमच्या बाबतीतही तर मित्रांनो आता उद्या हे कशा प्रकारे टॉर्चर करणार आहेत विकासची टीम हे पाहायला मजा येणार आहे आणि अजून एक मित्रांनो जर का यांनीसुद्धा जर का ह्या प्रकारचं टॉर्चर केलं तर प्रेक्षकांना ते आवडणारच आहे कारण आत्ता ही खरी वेळ आहे टिक फॉर टॅकची तर मला असं वाटतं उद्या खरंच खूप मजा येणार आहे बिग बॉसचा एपिसोड बघण्यासाठी आणि हो जर का तुम्ही आजचा एपिसोड बघितला असेल तर मला सांगा तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये नक्की कोणती गोष्ट खटकली आणि हो या गोबो गोबो आणि मीराचं नक्की काय चाललंय हे है। पण मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बिग बॉसच्या असेच अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तो तसेच भारत माता की जय